नमस्कार मित्रांनो, एज्युकेशन पॉवरफुल वेपन या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण स्प्लिटिंग सिग्नल्स अँड हाऊ टू कॅल्क्युलेट प्रोटॉन्स, म्हणजे प्रोटॉन्स कशा प्रकारे कॅल्क्युलेट करायचे मी तुम्हाला आता सांगणार आहे। याचे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्याबद्दल। तुम्ही जर NMR बद्दल किंवा MSc फर्स्ट अँड सेकंड इयरबद्दल केमिस्ट्री रिलेटेड कोणतेही जर तुम्हाला टॉपिक्स पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे पुढील व्हिडिओ तुम्हाला अपलोड होत राहतील। हा फर्स्ट क्वेश्चन आहे, CH3 CH2 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 ओ CH3 याच्यामध्ये आपण याचे प्रोटॉन्स कसे कॅल्क्युलेट करणार आहोत मी तुम्हाला सांगणार आहे। हा जो की CH3 आहे, ह्या CH3ला याच्या साईडला किती प्रोटॉन्स आहेत अटॅच असलेले, फक्त याच्या साईडला बघायचं। हा अटॅच नाही, याच्यामध्ये हा एक बॉन्ड आहे, तो की गॅप पडलेला असतो। ह्या CH3 म्हणजे हा एक पकडायचा प्रोटॉन आणि याच्याकडचे हे दोन आणि किती झाले, हे ट्रिपलेट, म्हणजे तीन प्रोटॉनचा ट्रिपलेट झाला। आणि अगोदर मी पहिल्यांदा सांगते, एक जर प्रोटॉन असला तर सिंगलेट म्हणायचं, दोन जर असले तर डबलेट म्हणायचं, तीन जर असले तर ट्रिपलेट म्हणायचं, फोर जर असले तर क्वाड्रेट म्हणायचं, फाईव्ह जर प्रोटॉन असले तर पेंटेट म्हणायचं, आणि सहा जर प्रोटॉन असले तर सिक्स्टेट म्हणायचं। ॲज विश सहाच्या पुढे जर प्रोटॉन्स आपल्याला भेटत असले, 7, 8 या बाय चान्स 6p5च्या पुढे पण जर भेटत असले तर आपण त्याला मल्टीप्लेट असं म्हणू शकतो। हा CH3 ट्रिपलेट झाला, कारण की जो आपण ज्याचा प्रोटॉन काढणार होतो त्याला एकच पकडायचं। हा CH3 आहे, हा एक झाला ना, याला साईडचा हा CH2 अटॅच आहे, मग याची दोन आणि ह्याचा एक, हा किती झाला, ट्रिपलेट झाला। आता हा बघा CH2, ह्या CH2ला ह्या पण साईडला अटॅच आहे, ह्या पण साईडला अटॅच आहे प्रोटॉन, म्हणून हे किती, ह्या साईडचं बघा 2, इथला हा किती 3, 3 आणि 2 किती झाले 5, आणि मधला याचा एक पकडायचा ज्याचा आपण काढत होतो 6, म्हणून हा 6 आला। हे बघा CH2, याच्या साईडला CH2, याच्या साईडला CH2, मग हे दोन्ही मिळून किती झाले, 4 झाले, आणि हा मधला एक 5, म्हणून पेंटेट, याचा पण पेंटेटच येईल, कारण की ह्या साईडला 2, ह्या साईडला 2, 2 आणि 2 4, आणि मधला एक किती झाला, 5, हा पेंटेड झाला। हा CH2 आहे, याच्या साईडला इकडे ओ आहे म्हणून त्यामुळे काही येणार नाही, फक्त ह्या साईडला जोडलेला आहे तो बघायचा। हा 1 आणि हा 2 किती झाले, 3, म्हणून ह्याला ट्रिपलेट म्हणायचं। हा CH3 आहे, याला फक्त ओ जोडलेला आहे, आणि ज्याचा आपण काढणार आहोत त्याला कधीही एकच प्रोटॉन पकडायचं असतं, म्हणून हा सिंगलेट आला, एकच प्रोटॉन म्हणजे सिंगलेट झाला। हा दुसरा आहे, याच्यामध्ये 3 सिंगलेट आहेत, बघून घ्या। दुसरा क्वेश्चन आहे, दुसरा प्रॉब्लेम आहे, 3 सिंगलेट CH2O CH3 अशा प्रकारे, ह्या सीला जर केला हे 3 सिंगलेट झाले, आणि ह्या CH2चा आपण काढू शकत नाही कारण की ते प्रोटॉन अवेलेबल नाही, म्हणून ह्या CH3चा हा सिंगलेटच येईल। आपण याचे हे 3 सिंगलेट येतील। हा पुढचा थर्ड आहे, CH3 CH2 CH2 O CH CH3 आणि इथे पण CH3 अटॅच आहे, मग आपण ह्या CHचा प्रोटॉन्स किती आहेत ते कॅल्क्युलेट करणार आहोत। तर इकडे 3, इकडे 3, हे CH3चे 3, ह्या CH3चे 3, 3 आणि 3 6, आणि हा एक ज्याचा काढणार आहोत त्याचा एक किती झाला, 7, म्हणून ह्याला सेपरेट म्हणायचं। हे CH2 आहे, ओ अटॅच असल्यामुळे इकडून काय येणार नाही, फक्त हा घेणार, हे 2 आणि याचा 1, 3 झाले, म्हणून हा ट्रिपलेट। हे CH2 इकडचे 3 आणि इकडचे 2 5, आणि ह्या मधला 1 6, म्हणून 6 हे CH3ला हा CH2 अटॅच आहे, म्हणून ह्या CH3चे किती झाले, ट्रिपलेट झाले। पुढचं एक्झाम्पल बघा, CH3 CH2 CH2 ओ CH2 CH2 CH3 अशा प्रकारे। हा CH3 आहे जो की ट्रिपलेट येतो कशाप्रकारे, कारण की हा 1 आणि साईडचे 2, म्हणून हा ट्रिपलेट झाला। CH2 हा साईडचे 3 आणि हे 2 5 आणि 1 6 6 झाला। हे CH2 याच्या साईडला 1 आहे, 2 आहेत, आणि हा 1 धरून ट्रिपलेट झाला। आपण शॉर्टमध्ये पण लिहू शकतो, टी म्हणजे ट्रिपलेट, सेक्स म्हणजे 6 आणि टी म्हणजे ट्रिपलेट। क्वाड्रेटला आपण क्यू पण लिहू शकतो, डबलेटला डी पण लिहू शकतो। याच्या प्रकारे याच्या डेल व्हॅल्यू आहेत हे काढलेले आहेत। हे
हेच इकडं पण होईल ॲज इट इज सेम आहेत व्हॅल्यू सेम CH2 CH2 CH3 ग्रुप आहेत त्यामुळे इकडे पण हेच येईल हे पाचवं प्रॉब्लेम आहे बघा CH3 CH इथे पण CH3 अटॅच आहे ओ CH CH2 CH3 हे बघा ह्या CHला किती आपण ह्या CHचं प्रोटॉन्स काढत आहोत जे की याला इथं 3 आणि इथं 3 3 आणि 3 किती झाले 6 आणि हा मधला एक किती झाला 7 म्हणून हा सेप्टेड झाला ह्या CHचं काढत आहोत आपण कारण की ते दोनच सिग्नल भेटत आहे त्यामुळे ह्या CHचं काढलो इकडे CH2 तिकडे CH3 हे 3 आणि 2 5 आणि हा 1 6 म्हणून हा 6 10 असे प्रोटॉन निघाले हा पुढचा 6वा बघा CH3 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 हे 2 वर इकडे ओ CH2 CH3 हे क्वेश्चन प्रॉब्लेम आहे आपला याचं बघा ह्या CH3ला किती 3 सिग्नेंट आहेत कारण की ती याच्या नसल्यामुळे फक्त याचाच एक पकडायचा हा CH3चा एक सिंगलेट याचा एक सिंगलेट तयार झाला हा OH असेल ह्या CH2चा काढायचा असले तर आपल्याला क्वाड्रेट निघेल कारण की इथला 1 हे 3 3 आणि किती झाले 4 म्हणून हा क्वाड्रेट झाले आणि ह्या CH3चा ट्रिपलेट कसा येतो कारण की तर इथला 2 आणि इथला 1 म्हणून हा ट्रिपलेट 3 जर का हायड्रोजन येत असले तर ट्रिपलेट हायड्रोजनलाच आपण प्रोटॉन म्हणतो हेही लक्षात असू द्या हा 7वा क्वेश्चन आहे CH3 CH CH2 O CH2 CH3 बघा हे CHला अटॅच आहेत 2 CH3 CH3 म्हणून 3 आणि 3 6 आणि 1 7 हे 3 हायड्रोजन इथले 3 हायड्रोजन आणि इथला 1 6 3 आणि 3 6 आणि 1 7 झाले म्हणून हे सेप्टेट म्हणजे आपण याला मल्टीप्लेट पण म्हणू शकतो 5च्या पुढे जे येणारे असतात प्रोटॉन त्यांना आपण मल्टीप्लेट पण म्हणलं जातं हे CH2 आहे याला आपण डबलेट म्हणतो कारण की इथला 1 ज्याचा पकडायचा त्याला 1 पकडायचा आणि हा 1 आणि 1 किती झाले 2 म्हणून डबलेट हा CH2 आणि इथले 3 3 आणि 1 4 म्हणून हा क्वाड्रेट ह्या CH3 हा इकडे 2 आणि याचा 1 म्हणून हा ट्रिपलेट हा आपला 8वा प्रश्न आहे CH3 C CH2 CH3 CH3 O CH3 अशा प्रकारे हा आपला प्रॉब्लेम आहे तर याच्यामध्ये आपल्याला 2 सिंगलेट भेटत आहेत जे की हे बघा CH3 आणि हा इथला CH3 कारण की ते हायड्रोजन अटॅच नाही सिंगल CH3 असल्यामुळे याला एकच पकडलं जातं म्हणून हा सिंगलेट आपल्याला क्वाड्रेट बघा इथं CH2 CH3 आहे ह्या CH2चा काढायचा असेल तर आपला इथला 1 आणि इथले 3 धरून क्वाड्रेट झाले आणि हा बघा CH3 इथला 1 हायड्रोजन इथले 2 आणि 1 मिळून किती झाले ट्रिपलेट झाले अशा प्रकारे इथं 2 सिंगलेट 1 क्वाड्रेट आणि 1 ट्रिपलेट अशा प्रकारे भेटला आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा मी पुढील भागात तुम्हाला डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन शिकवणार आहे तुम्ही तेही बघा प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद